फायकसचे अखेर पत्र रवाना झाल्यावर मग मला काही दिवस रिकामे मिळाले. त्या अवधीत डॉक्टर सेन व कांचन यांना पत्र लिहिले. प्रिय डॉक्टर सेन, आपण एकमेकांचा निरोप घेतला तेव्हा कोणाचीच मनस्थिती चांगली नव्हती. सर्वजण एक प्रकारच्या विमनस्क अवस्थेत होतो. आता त्या दुःखद घटनांना काही काळ लोटलाय आणि आसपासच्या सृष्टीवरची झाकोळ आता जरा दूर झालीशी वाटते. फायकस वृक्षांचा विचार अर्थात मनात सतत येत असतो. त्यांच्या बाबतीत माझ्या काही शंका आहेत, अर्थात या क्षणी संदर्भाच्या नसल्या तरी वायफळ मात्र खास नाहीत. तुमच्या इतर महत्वाच्या कामातून जशी सवड मिळेल तशी काढून मला उत्तर लिहाल अशी खात्री आहे. आभार वगैरे मानण्याच्या औपचारिकतेपलीकडे आपले संबंध गेलेले आहेत. फायकसनी मला सांगितलं होतं की लक्षावधी वर्षांच्या त्यांच्या पृथ्वीवरील वास्तव्यात त्यांना ज्वालामुखी, आंधी, तुफान, धरणीकंप, उल्कापात, हिमयुग, वणवे इत्यादी विध्वंसक आपत्तीतून जावं लागलं. मला शंका अशी आहे, या सर्व उत्पातातून त्यांची स्मृती अतूट अखंड कशी राहिली? अनुवंशशास्त्राचा माझा मुळीच अभ्यास नाही. क्रोमोसोमच्या किंवा जीन्सच्या आद्य अपरिवर्तनीय रचनेत हे अनुभव गुंफले जातात का? मानवी स्मृतींचं संशोधन करणाऱ्यांचे निष्कर्ष असे आहेत की स्मृती या खास प्रथिनांद्वारे साठवल्या जातात, अर्थात हे एकांगी आहे. स्मृतीचं होलोग्राफिक रूप, सर्व पंच ज्ञानेंद्रियांना स्पर्शणारा स्मृतीचा अनुभव त्यानं विशद होत नाही. पण रंगसूत्रात स्मृती अशी साठवली जाईल का? कीटकांना इन्स्टिंक्ट असतात तसा हा प्रकार आहे. अंड फुटल्याच्या क्षणापासून बंदिस्त अवकाशात वाढवलेला पक्षी त्याला मोकळ्यावर सोडलं की त्याचं घरटं विणायला सुरुवात करतो. खोलीतल्या खोलीतही कीटकांची शिकार करण्याचा अभिनय करतो. फायकसचा प्रकार काय आहे? रंगसूत्रात स्मृती जर खरोखर साठवलेल्या असतील तर मग फायकसच्या आद्य ग्रहावरील आठवणीही तिथे असतील का? काही मानसशास्त्रीय तंत्राने म्हणजे मानवाचं मानसशास्त्र या अवाढव्य फायकस समूहाला लागू पडलं तर जागवता येतील का? तुमच्या मते याचं उत्तर होकारार्थी असलं तर आपला कांचन नाचायलाच लागेल. आणखी एक शंका आहे. अंगणातला फायकस साधा वृक्ष झालाय, टोटल पॅरालिसिस झालेल्या माणसासारखा आहे. त्याच्याशी सध्या तरी मला कर्तव्य नाही. माझ्यापाशी फायकसची काही फळं आहेत, त्यांच्यातली काही पेरणार आहे. मध्यंतरी मी वाचलं होतं की झाडाच्या नव्या फांदीतील सॅपमधले काही वाढीचे घटक ग्रोथ फॅक्टर असतात. हे घटक स्पेसी स्पेसिफिक असतात का? एका झाडाचं सॅप दुसऱ्याला घातक ठरणार नाही ना? माणसाचं रक्तदान नजरेसमोर येतं, अर्थात माझ्या मेंदूचे हे रिकामपणाचे चाळे आहेत. तुमचा मौल्यवान वेळ खर्ची घालण्या इतकं त्यांना महत्व नाही. तुमच्या सवडीनं पत्राला उत्तर द्या. मला अभिमान वाटतो की फायकसच्या अनुषंगानं तुमच्यासारख्या निष्णात वनस्पती शास्त्रज्ञाचा आणि कांचनसारख्या महत्वाकांक्षी बेडर युयुत्सु वृत्तीच्या भौतिक शास्त्रातील संशोधकाचा निकटचा परिचय होण्याची, सुखदुःखाचे, जीवावरील संकटाचे, सृष्टीतील अद्भुत आश्चर्याचे प्रसंग एकत्रितपणे अनुभवण्याची संधी मिळाली. मला वाटतं की काहीतरी निमित्तानं आपण तिघांनी पुन्हा एकदा एकत्र यावं. पण अर्थात मी निवृत्त रिकामटेकडा, भरपूर मोकळा वेळ असलेला साधा आसामी आहे. तुम्ही दोघंही उद्योगात मग्न असलेले संशोधक आहात, पण औपचारिकपणा ठेवायचा नाही असं एकदा मनानं ठरवलं होतं, म्हणून मनातली इच्छा लिहून टाकले. याच डाकेनं कांचनलाही पत्र लिहित आहे. कळावे आपला साठे. प्रिय कांचन, आधी सप्रेम नमस्कार लिहिणार होतो, पण आता त्याऐवजी सप्रेम आशीर्वादच लिहितो. तुझ्या अमेरिकन परिभाषेत हाऊ आर यू, तू कसा आहेस? डॉक्टर सेनना याच डाक्यानं पत्र लिहिलं आहे. त्यातलंच पहिलं वाक्य तुझ्याही पत्रात लिहितो. आपण एकमेकांचा निरोप घेतला, अत्यंत विमनस्क मनस्थितीत असताना घेतला. वेगवेगळ्या कारणासाठी आपण तिघंही निराश पराभूत अवस्थेत होतो. पण मला एक इंग्रजी सुभाषित आठवतं, अजिबात प्रयत्नच न करण्यापेक्षा प्रयत्न करून पराभूत होणं जास्त श्रेयस्कर. एक निवृत्त बैठा आयुष्य जगणारा मी केवळ तुझ्यामुळेच अशा साहसी उत्पाती धोक्याच्या अनुभवातून गेलो. ते काही दिवस मृत्यू कसा अगदी निकट आला होता, जगलेल्या प्रत्येक क्षणाला केवळ मोल आलं होतं. हरकत नाही, आपण अयशस्वी झालो तरी
काही क्षण तरी मनासमोर एक दिव्य स्वप्न होतं. कांचन, हे तुझं सांत्वन नाही, मनातले खरे विचार आहेत. आपल्यात आता औपचारिकपणा राहिलेला नाही. आता सध्या काय काम घेतलंयस? काही नवा प्रोजेक्ट आखला आहेस का? सेननं लिहिलंय की आपण तिघांनी पुन्हा एकदा काही दिवसांसाठी एकत्र यावं, पाहू काही जमत का ते. सवड मिळाली तर पत्राला अवश्य उत्तर लिही, कळावे तुझा साठे. मी कंपनीला पत्र लिहिल्या दिवसापासून बरोबर 15 दिवसांनी वाहनं, माणसं, अवजारं, उपकरणं यांचा ताफाच्या ताफा बंगल्यावर हजर झाला. हजार हजार लोकांसाठी पाहता पाहता तात्पुरते कॅम्प उभे करण्याची यंत्रणा कंपनीजवळ सज्ज होती. त्यांना एक 5 हॉर्सपॉवरचा पंप, एक लहान पंप शेड, 5-6 माणसांसाठी पत्र्याची एक शेड, 50,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, ती त्यांनी पसरट आणि उथळ बांधली. घरगुती स्विमिंग टँक सुद्धा तयार झाला. एक 3-फेज स्विचबोर्ड, एक केबल, फ्यूज बोर्ड, म्हणजे पोरखेळ होता. मला एवढीशीही दगदग पडली नाही. त्यांच्याबरोबर त्यांचे गडी, आचारी, धोबी, शिधा, स्वयंपाकाची भांडी, सर्व काही जामानिमा होता. आठवड्याभरात ते तंत्रज्ञ गेले सुद्धा. मागे राहिले 3 बिगारे. टाकीचं आतलं प्लॅस्टर वाळायला काय 10 दिवस लागले असतील तेवढेच. बाकी सर्व तयार होतं. फायकसची रोपं आता 10 इंचांची झाली होती. माझ्या हिशेबाप्रमाणे आता त्यांची लागवड करायला हरकत नव्हती. मोठ्या दोरीच्या सहाय्यानं आम्ही ओढ्याला समांतर अशी रेषा फक्कीनं मारली आणि मग त्या रेषेला समांतर अशा 10-10 फुटांवर रेषा मारल्या आणि मग या रेषांना काटकोनात छेदणाऱ्या उभ्या रेषा 10-10 फुटांवर मारल्या. म्हणजे माझं मुख्य ग्रीड तयार झालं. ज्या बिंदूंपाशी रेषा मिळत होत्या त्या बिंदूंवर खड्डे घेतले. रोपं उचकटण्यासाठी त्यांनी धारदार दंडगोलाकृती पत्रा आणला होता. रोपाच्या दोन्ही बाजूंनी 2 पत्रे मातीत खुपसले की मुळांना अजिबात इजा न होता ओल्या मातीच्या दंडगोलासह रोप अलगद वर येत होतं. पण तेवढं एकच काम सोपं होतं. बाकी हजारांच्या संख्येनं खड्डे खणायचे होते. पाणी पुरवठ्यासाठी उभे आणि आडवे चर खणायचे होते. ते काम कष्टाचं होतं. मला आठवतं की त्या बिगाऱ्यांच्या जवळजवळ बरोबरीनं मी उन्हातानात राबत होतो. अर्थात माणसाला थकवा यायला लागला की त्याच्या वयाची मोजदाद सुरू होते. मला कसलाही थकवा जाणवत नव्हता. म्हणजे दुसऱ्या कोणीतरी माझ्या लक्षात आणून देईपर्यंत माझ्यातला हा आणि इतर बदल मला जाणवलेच नव्हते. शेवटी मोजणी केली तेव्हा 1300 रोपं लागली होती. आणखी जवळजवळ 3000 रोपांना जागा होती. पण आता माझ्याजवळची फळं संपली होती. आता रुटीन काम बाकी होतं आणि त्यासाठी बिगाऱ्यांची आवश्यकता वाटत नव्हती. त्यांच्या पगाराचे हिशेब करून त्यांचे व्हाउचर्स बनवून मी ती त्यांच्याजवळ दिली आणि त्यांची हेड ऑफिसला रवानगी केली. आता मी इस्टेटवर एकटा होतो आणि माझ्या प्रयोगाला सुरुवात होणार होती. फायकसच्या रोपांची वाढ समाधानकारक होती. पण तो त्यांच्या अनुवंशिक गुणवत्तेचा परिणाम होता. वनातल्या फायकस वृक्षांचं समूह मन नवागतांना त्यांच्या मज्जाजालात समाविष्ट करून घेत असलं पाहिजे. येथे त्यांना ती मदत मिळणार नाही आणि ते केवळ वृक्षच राहतील. उंच झपाट्याने वाढणारे पण साधे वृक्षच. मलाच आता एखाद्या फॉस्टर मदरसारखं किंवा सरोगेट गेस्टॉल्टसारखं काम करावं लागणार होतं. त्यासाठी तिथे दुसरं कोणी नको होतं. वनातल्या फायकस वृक्षांचं एक संयुक्त मज्जाजाळ आम्ही पाहिलं होतं. पण माझ्या अंगणातला एकाकी फायकस सुद्धा माझ्याशी संदेशन करू शकत होता. त्याचं विचार केंद्र कोठे होतं? डॉक्टर सेन सुद्धा या प्रश्नापाशी अडले होते. पण त्यामुळेच माझ्या प्रयोगात यश येण्याची मला आशा वाटत होती. मानवांची जशी दिनरात्रीची डायुर्नल सायकल असते तशीच वृक्षांचीही असते. सूर्योदयानंतर सुमारे तासाभरानं त्यांचे सर्व अवयव संपूर्ण कार्यक्षम अवस्थेत आलेले असतात. त्या सुमारास फायकसच्या रांगांतून माझ्या चक्रा सुरू व्हायच्या. बराच विचार करून मी अगदी साध्या शब्दात काही घोषवाक्य तयार केली होती. फायकसांच्यात वसत असलेली सुप्त टेलिपॅथिक शक्ती जागृत करण्याची माझी महत्वाकांक्षा होती. तुम्ही साधे वृक्ष नाही, तुम्ही फायकस आहात. तुमच्यात विचार शक्ती आहे. तुमच्यात आणखीही अज्ञात शक्ती आहेत. तुम्ही माझे विचार जाणू शकता.
वृक्ष रूपात वावरणारे तुम्ही सुसंस्कृत परग्रहवासी आहात, आणि या प्रत्येक वाक्यानंतर एखाद्या द्रुपदासारखं स्वतःला ओळखा, जागृत व्हा. यश एका दिवसात थोडंच मिळणार होतं, पण माझ्याकडून प्रयत्नांची तर अजिबात कमतरता होणार नव्हती. डॉक्टर सेन आणि कांचन यांची पत्र एक दिवसाच्या अंतरानं आली. डॉक्टर सेन यांचं पत्र आदल्या दिवशी हातात पडलं. प्रिय साठे, तुमचं पत्र मिळालं. मी ही औपचारिकपणा पाळत नाही. तुमच्या प्रश्नानं संमिश्र प्रतिक्रिया झाल्या. माझ्या शास्त्रीय तर्कशुद्ध मनाला गोंधळात पाडणारा पण भावनिक आकर्षण जबरदस्त असलेला तो आपला फायकसच्या वनातला प्रवास मी विसरून जाण्याची खटपट करत होतो. तुमच्या पत्रानं आता बंधारा फुटलाय, आणि आता अर्थात विचारांवर कोणतंही बंधन नाही. तुम्ही 2-3 मुद्दे उपस्थित केले आहेत, पण लक्षात घ्या की हे सर्व इथे पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या प्राणीजातींना लागू आहेत. फायकसांचं रूप जरी पृथ्वीवरील वृक्षांसारखं असलं, तरी त्यांनी वृक्षांच्या आंतररचनेत क्रांतिकारक बदल घडवून आणलेत. तेव्हा आपल्या संशोधनाचे निष्कर्ष लागू पडतीलच असं खात्रीनं सांगता येत नाही. प्रशिक्षणानं मेंदूच्या पेशीत बदल होतो हे खरंय. नवी प्रथिनं होत असतील किंवा नवीन सांधे, नवीन विचारमार्ग उपलब्ध होत असतील, पण हा बदल पुढच्या पिढीत जात नाही. आपला 6-7 हजार वर्षांचा काळ हा अशा मूलभूत बदलांसाठी फारच अपुराय. पण मानव हा जन्मापासून स्मशानापर्यंत नवीन नवीन शिकत असतो. फायकसच्या वनाखालच्या त्या गुप्त जागेतलं मध्यवर्ती मज्जाजाळ आपण पाहिलं होतं. तो देखावा माणूस जन्मात विसरणं शक्यच नाही. नवीन वाढलेला वृक्ष त्या जाळात इंटिग्रेट झाला की प्रथिनं, हार्मोन इत्यादींच्या सहाय्यानं त्याचं संक्रमण होत असेल. आता त्यांच्या प्राचीन स्मृतीबद्दल लिहितो. जीवशास्त्रात असा एक अलिखित नियम आहे, ऑन्टोजेनीमध्ये फायलोजेनीचा समावेश असतो. ऑन्टोजेनी म्हणजे एका प्राण्याच्या जन्मापूर्वीचा, म्हणजे संभवापासूनचा आणि जन्मानंतरचा इतिहास. फायलोजेनी म्हणजे सर्व उत्क्रांतीचा इतिहास. एका पेशी जीवांपासून आत्ताचे वैशिष्ट्यपूर्ण जीवन कसं निर्माण झालं त्याचा इतिहास. उत्क्रांतीवर दृढ विश्वास असणाऱ्यांचं मत आहे की प्रत्येक प्राणी हा त्यांच्या अत्यंत लघु अशा आयुष्यमानात पृथ्वीवर उत्क्रांतीत जी संक्रमण झाली त्यांच्या त्यांच्यातून जातो. एक पेशी, द्विपेशी, जलचर, भूचर इत्यादी. फायकस पृथ्वीवर 1 कोटी वर्षांपूर्वी आले असतील आणि त्यांचं अस्तित्व सलग असेल, तर त्यांच्या पेशीत हा उत्क्रमाचा पुरावा असेल. निदान तशी आशा करायला जागा आहे. क्रोमोसोम मधले जीन कसे एक्सप्रेस होतात किंवा रिप्रेस होतात या गुंतागुंतीच्या शास्त्राचा आपल्याला काय उपयोग आहे. माझा मुद्दा एवढाच आहे, पुरेसा कालावधी मिळाला असेल तर नव्या पिढीत टेलिपथीची पोटेन्शियल येऊ शकते. वाढीचा घटक हा त्या जातीपुरता मर्यादित असावा असं मला वाटतं, कारण शेवटी हे घटक जाती सापेक्ष हार्मोनल नियंत्रणावर अवलंबून आपलं कार्य करतात. पण तुम्हाला एखादा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. काही प्रयोग केलात तर काय होतं हे अवश्य कळवा. एकदा हा विषय निघाल्यावर त्या उमद्या कांचनची आठवण आल्याखेरीज कशी राहील. एकदा तिघांनी भेटण्याची तुमची कल्पना मलाही आकर्षक वाटते. तुम्ही म्हणता तसंच पाहूया. तुमचे एक सुहृद डॉक्टर सेन. आणि दुसऱ्या दिवशी आलेलं कांचनचं पत्र. प्रिय साठे, कोणत्या ना कोणत्या कारणानं एवढ्यात तुमची आठवण येतच होती. तुमचं पत्र हा सिंक्रोनिसिटीचा पुरावा, अर्थपूर्ण योगायोग. आजवर या तथाकथित सायकिकल सायन्सेसला घराच्या उमऱ्या बाहेर ठेवणारा मी फायकसच्या सहवासात आल्यावर पूर्ण बदलून गेलोय. आजच्या मायक्रो वर्ल्डमध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, मेसॉनच्या पातळीवर क्वांटम तत्व कार्य करतं. तिथे निरीक्षक असल्याखेरीज मग तो एखादा यांत्रिक रेखक का असेना, घटना घडतच नाहीत. एवढंच नाही, निरीक्षक असला तरी तो प्रयोग जसा मांडील तसं फलित मिळतं. मला तर वाटतं मॅक्रो वर्ल्डला, जड जगाला सुद्धा हा नियम लागू आहे की काय न कळे. मन उघडं ठेवलं की चित्राची दुसरी बाजू, नाही वेगळा पैलू दिसायला लागतो. शास्त्रात सत्य एकच नाही, त्या सत्याकडे जाण्याचे मार्गही अनेक आहेत. मानवी बुद्धीबद्दलचा माझा अभिमान गेलेला नाही, पण वृथा गर्व मात्र राहिलेला नाही. तुम्ही आणि डॉक्टर सेन, ग्रँड ओल्ड मेन, एकत्र येण्याची कल्पना फारच आकर्षक आहे. आणि स्वतःला बैठ निष्क्रिय म्हणून स्वतःची किंमत कमी लेखू नका.
चक्र कितीही वेगानं भिरभिरत असलं तरी आसाचा मध्यबिंदू स्थिरच असतो. तुमच्या भोवतीचे फायकसचे सर्व अविश्वसनीय प्रसंग सुरुवातीपासून घडत आहेत साठे. वर्षभराकरता पुन्हा एकदा अमेरिकेत जाऊन येणारे, पण तिथलं काम झालं की परत येणारे, त्याआधी जमलं तर कलकत्त्याला जायची वेळ आली तर तुम्हाला आधी अवश्य कळवीन. आपण डॉक्टर सेन यांच्या घरी, म्हणजे त्यांना न कळवता आश्चर्याची भेट देऊ. एवढ्यात नाही तर आल्यावर नक्कीच भेटेन. तुमचा एक ऋणी कांचन. कांचन अमेरिकेला जाणार वाचून मला धक्का बसला होता. मग इथे काय होणार? मग लक्षात आलं काळजीचं कारण नव्हतं. फायकसचं वन तयार झालंय एवढं कळलं की कांचन जगाच्या पाठीवर जिथे असेल तिथून लवकरात लवकर दाखल झाला असता. माझा रोजचा दिनक्रम चालूच होता. फायकसांची वाढ जोमानं व्हायला हवी होती. मानव साधारण 18व्या वर्षी सज्ञान होतो असं मानलं जातं, म्हणजे सर्वसाधारण आयुष्यमानाच्या चौथ्या आयुष्यात. फायकसांचं वय काय होतं? त्यांच्यात ही मॅच्युरिटी केव्हा येणार होती? त्यांचं वय जर 1000 वर्षांचं मानलं तर माझी जीवनयात्रा संपली तरी ते बाल्यावस्थेतच राहतील. मोठा खिन्न करणारा विचार खरा, पण म्हणून मी माझ्या प्रयत्नात कोणतीही ढिलाई येऊ दिली नाही. डॉक्टर सेन यांनी इतर वृक्षजातीचं सॅप वापरण्याविरुद्ध सल्ला दिला होता, तरीही मी त्याचा वापर करणारच होतो. सुमारे 1/2 लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या मागवून घेतल्या. ओढ्याच्या माझ्या बाजूला सर्व ओसाडस होतं. पलीकडचा भाग मला अजून अज्ञातच होता. ओढा ओलांडण्यासाठी सोय नव्हती. तशी पाण्याची खोली 2 फुटांपेक्षा जास्त नव्हती, पण रोज पाण्यातून कसं जाणार? आता निरुपयोगी झालेल्या शेडपैकी एक मी जमीनदोस्त केली. त्याचे वासे खांब पत्रे वापरून मी एक कामचलाऊ पूल तयार केला. सर्व काही मी इतक्या सहजतेनं केलं. रात्री मात्र मनाशी नवल करत बसलो. स्वतःच सावकाश होत असलेला बदल मला जाणवत होता, जरासा अस्वस्थही करत होता. यामागे कोणता प्रभाव होता हे कोठपर्यंत जाणार होतं? पण दिवसा मला विचारायला वेळच नव्हता. सकाळचा फायकसांचा धडा संपला की मी पूल ओलांडून पलीकडच्या भागात प्रवेश करायचो. ही जमीन कोणाच्या मालकीची होती मला माहीत नव्हतं, अर्थात मी तिथे काही अतिक्रमण करत नव्हतो. ओढ्या पलीकडचं लहानसं टेकाड ओलांडलं की एकदम वेगळा प्रदेश लागत होता. जमीन वापरात नव्हती, पण आमच्या बाजूसारखी रेताड नव्हती. विविध प्रकारच्या वनस्पती होत्या. त्यांचं नावानिशी वर्गीकरण माझ्या पलीकडचं होतं, पण त्याच्याशी कर्तव्यही नव्हतं. वेगवेगळ्या वाटणाऱ्या झाडांच्या नव्यानं फुटलेल्या फांद्यांना त्यांच्या जोड्याशी मी पात्यानं छेद दिले आणि त्या कापातून थेंबाथेंबानं गळणारा स्त्राव गोळा करण्यासाठी तिथे प्लॅस्टिकच्या पिशव्या बांधून ठेवल्या. त्या सॅपमध्ये वृक्षांना अत्यंत उपयोगी असा द्रव असणार. फायकसची कार्यक्षमता पाहता मला अशी अंधुक कल्पना आली होती की कोणत्याही रसायनाचा योग्यसा वापर करून घेण्याची क्षमता त्यांच्यात होती. त्या दिवसापासून हे एक नवीन काम मागे लागलं. आदल्या दिवशीच्या लावलेल्या सॅपच्या पिशव्या गोळा करून त्यांच्यावर कोणत्या वनस्पतीचा द्राव आहे याची नोंद करून घ्यायचा. नवे छेद द्यायचे, नव्या पिशव्या लावायच्या. कामाचा व्याप व पसारा वाढत चालला. दुपारचे 1-2 तास सोडले तर दिवसाचा सर्व वेळ मी कामाला जुंपलेला होतो. फायकसांच्या एकेका ओळीला एकेका प्रकारच्या सॅपचा पुरवठा केला. रांगेच्या शेवटी नंबराचा कागद काठीला लावून ठेवला. त्या नंबरच्या सॅपची नोंद माझ्या डायरीत होती. वेगवेगळी झाडं वेगवेगळ्या वेगानं वाढतात, शिवाय जमीन हवामान पाणी खतं इत्यादींचा काही भाग असेलच. काही जातीचे बांबू म्हणजे 24 तासात 3-3 फूट वाढतात, तर काही झाडांना पूर्ण वाढ व्हायला 100 वर्ष लागतात. फायकसच्या वाढीची तुलना करायला काही साधनच नव्हतं, तरीही मला त्यांची वाढ अपवादात्मक वेगाची आणि माझ्या दृष्टीनं समाधानकारक वाटत होती. उन्हाळ्याच्या सुरुवातीस त्यांची उंची साधारण 3 फूट होती. अजून त्यांची मुळं जमिनीखालच्या पाण्याच्या साठ्यापर्यंत पोहोचलेली नसणार. अजून त्यांची वाढ, त्यांचं जीवन मरण माझ्या हातात होतं आणि ही सत्ता मी वापरणार होतो. माती वाढली, जमिनीला भेगा पडल्या की पाण्याच्या शोधासाठी खाली मुळं धडपड करत असणार. त्या अवस्थेत ती जास्तीत जास्त जागृत संवेदनक्षम असणार असा माझा तर्क होता. मी त्या झाडांना पाण्यावाचून 8-8 दिवस ताणलं. वरची पानं सुकली, मानं टाकून लोंबायला लागली. पाण्यासाठी आसुसलेल्या त्या अर्धमृत रोपट्यांवर पाण्याचे थेंब टाकता टाकता
मी माझे ठराविक संदेश देत होतो. हे काम संपणारं नव्हतं, पण कंटाळा करून चालणार नव्हता. जूनमध्ये पावसाच्या झडी आल्या आणि माझी रानावनातली भटकंती थांबली. रेनकोट घालून मी दिवसातून एकदा तरी माझ्या फायकसच्या मळ्याला भेट दिल्याखेरीज राहत नसे. कांचनचं पत्र आलं. सप्टेंबरमध्ये त्याची अमेरिकन सेमिस्टर सुरू होत होती. ऑगस्ट अखेरीस तो कलकत्त्याला जात होता. त्यानं मला तारीख व वेळ दिली होती. त्यावेळेस आम्ही डॉक्टर सेननं एक अनपेक्षित भेट देणार होतो. कलकत्त्यासाठी निघेपर्यंतचा काळ जरासा कंटाळवाणाच गेला.